मग सांगोल यात्रेत नाही ती आली इथं मग शिवाप्पा आलं नाही त्या हुलजण ती भारत मामा ह्या गँगमध्ये जायचं आम्हाला काही शिव शिवापा माहिती नव्हत मग शिवाप्पा जी आमची अशी ओळख होत होत मग आम्हाला म्हणली सांगोल यात्रा झाली आठ दिवसानं चिंचणी यात्रा हे बाबा म्हणली गोडवाले नको म्हणली चिंचणी यात्रेला येई चिंचणी यात्रात आमचा बंधुराज तीन दिवस थांबला आमचे सुकामामा गावडे जवळ डॉक्टरचे वडील खास मानूसुद्धा गावडे मामा डॉक्टर होते हे सर होते जवळेजी कोळेकर सर मग माधा मामाई नंदेश्वर जा गोढवाले जात्रच जी भारी बैल येईल ती तुम्हाला दे जा न म्हणून दिवस माळूसर बैल कुठलाही ना बसू माळापूळ हारुगिरी जा वाक्षेवाडीतनं बैल नेलता त्याने दिनकर बुवा जा दोन बैल नेली तिने एक तुकानाना आणि रामा कोकरी आणि बाप मामाने कोकरी मामाने दोन बैला तिथं आलती मग एक अगोदर धुळकेडच्या सुरेश पाटलांनी आलता आणि एक बैल होता गाडीतच बैल त्यांनी झुल टाकून आणलेला जरा अशी चौकवर केला की नवा म्हणला बैल उघडायचा नाही नंदेश्वरच्या माधा मामापशी नोट दिली नोट दिल्या मग जाताना भारत मामाला त्यावेळी काय मोबाईल नव्हतं भारत मामा म्हणलं दोन बैल माझ्या दो डोक्याची ती कुशीतनं वासरू गेली ती मला काय चिंतलं येणं होत नाही मग मागनं चणेगावची गणमामा बिरामामा आली दिवस मावळसून बैल म्हणलं गाडीतनं घ्यायचं नाही घ्या स्वस्त आहेत त्यावेळी एक पंधरा सोळा वर्षे झाली दोन लाख एक्क्याऐंशी हजारला बसवा खोंड नंदेश्वरच्या माधा शिवापांनी घेऊन दिला बिरामन त्यावेळी महाराष्ट्र कर्नाटकात एवढ्या दराचा बैल कोणी घेतला नव्हता मग कर्नाटकच मुख्यमंत्री आल ते वीस गुंट शेती आहे कसली आहे ती बैल बघाय त्यांनी मी ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक काढली बसवाच बसू मामाज वडील भाऊ त्यावेळी अशोक मामा काही अपार करत नव्हता त्यांच्यातच असायचा मग आमची जुनी ओळख म्हणतात जिनापांना जिनापांना पारिसांना मग सगळ्यांनी मिरवणूक काढून बैल आणला बैला लय लोड झाला गा याचा नंतर मग धुळे धुळकेडचे सुरेश पाटलाकडे चित्रा मोरा बैल चांगला होता आंबे म्हणतला इला सापाच्या बैलाचा जा मग म्हणलं जोड लागते म्हणली अहो मग परत तो बैल घेतला मग असं करता 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 परत मग आम्हाला बी जरा पर म्हणलं जरा इकडे तिकडे इकडे तिकडे करत तो एक बैल दिला बसूला आणि दुसरा जी बैल होता ते ह्यांना दिला आम्ही ईश्वर बापूंना मग नमो मग करत म्हणलं भारी बैल घ्यायचा भारी बैल घ्यायचं तर बैलच कुठून आहे आमचे मित्र म्हणलं भारत मामा सांगायची इकडे तिकडं भारत मामा म्हणलं खाल्लीकडनं एक बैल गेला आहे म्हणजे जिनापाकडे गेलं तर साधारण बैलाला तोंड कमी आहे बैल जिनापाकडनं स्वामी काकाने घेतला आणि स्वामी काकांना पडतरवाडीच्या बुवाला दोन लाख एक्कावन्न हजार लईकला पुशेगावच्या यात्रेसाठी वर बैल लई तापीट होता बुवानी नेला चार सहा महिने गया लावले लय हवा त्या बैलाची मग परत बुवांना बैल जाटपणा मग शिवापासच मुकामला आलतं मग म्हटलं नवण्या बैल घेतो काय म्हणले बुवाचा बैल आपण पण म्हणलं आमची काय परिस्थिती नाही बैल घ्यायची चल म्हणलं तुला बैल घेऊन देतो मग शिवा अण्णांनी पाच हजार त्यांच्यापैसे होतं बैल भाईल बघितला बैल भाईल रोडवर काढल्यावर होतं टक्कूर हल्लं बैल पर बुवा काय म्हणायचं ही बैल तुमच्यापाशी माती आहे बघा आम्ही बैल घेताना त्याला कधी विचारलं तुझा गैल लावतो का वैरण खातो का कुठल्याही बैलवाला विचारणार बैल पटला आमच्या धमक आहे आम्ही त्याला औषध उपचार करणार खुराक चारणार त्याला ट्रेनिंग देणार आणि पूर्ण महाराष्ट्रात रेकार्ड आहे पूर्ण टाकून दिलेली बैल ज्याच्याकडे बंद पडलाय आता हे बाबा बैल बढवायचा ती बैल आम्ही आणून नीट करणार मग त्यावेळेस विजू अण्णा मेडिकलवाले जाधव आमचे मित्र विजू अण्णाने व्यवहार करून दिला बोसल्याने विजूअण्णा आणि पुशिकाचे मित्र म्हणजे दोन लाख एकावन्न हजारला पर बैल बिचारेन त्या बुवाने आम्हाला पैसे काय विचारलं इथं गुलाल टाकायसाठी आम्ही आमचे बाहुधनचे मठात पोपट नानागिरी ते आयगडी यात्रेत गेलत ना ना येऊस तर म्हणलं ते देवाचा माणूस आहे नाना ज्यातनं गुलाल टाकला आणला तसा बैल सांगवलेत नाही याला अजून सावल्यासारखं पूर्ण रेकॉर्ड केलं बरंच रेकॉर्ड केलं आणि नमो नमो करताना बैल नाही फास्ट पावरी सुद्धा गाईड आमली गाई गाईकडं बैल नेताना बंधुराजा मनक्याला इसका बसला कबस की ती एक दोन वर्ष दोन वर्ष तरी गडी झोपूनच होता सगळ्या मा महाराष्ट्राला माहिती आहे मग बैलला ती कोणाला आठपत नव्हता आता बैल द्यायचा कुणाला मग आमचे बाहुदनमध्ये हनुमंत शिंदे म्हणून वीस गुंट शेतीचा मालक आहे पपट ना ना ती सगळी म्हणली असून देवाला बैल जातो मी मठाला काही शब्द बोलू नाही आम्ही अडीच लाखाचा बैल त्यांना एक लाख एकवीस हजारला नेऊन मंदिरला बाहुधनच्या प्रदर्शना घालून दिला दिल्यानंतर परत चार वर्ष ही काय गडी दोन वर्ष तर झोपूनच होता बरंच उपचार दवाखाने केलं काय नीटच होईना मग बैलाज ना चार वर्ष बंद केला बंद केलं हळूहळू करत आमचे मित्र रामदास भाऊ म्हणायचे तुम्ही बैल घ्या कसला तरी बैल घ्या बंद करू नका गोडवाले तुमचं नाव आहे मग रामदास भाऊने कडलादच्या पवाराचा चित्रा मोहरा जवळ्यातला खोंड नंदेश्वरीच्या महाधामाबाकडून आंदू पवार इट्टू पवार आणि समाधान पवार चेअरमन कडलाचे ते नामदेव पवारांचे चिरंजीव यांच्याकडनं रामदास भाऊने एक बैल घेतला होता मग रामदास भाऊनी बैल घेतला आणि मला सारखं म्हणायचं मी मोहनं जाताना तुमच्या घरी बैल सोडतो तुमचं नाव आहे मोठं भाऊ म्हणायचं मी बंद केलं आहे नको मग रामदास भाऊनी गोंधावल्यात बैल न्यायला इथून मग नवनाथ शेटला म्हटलं रामदास भाऊ म्हणते रे पैसे देऊ नका बरं एवढा बैल राहू द्या तुमच्या घरी तुमचं नाव आता जरा बंद आहे चालू होईल हळूहळू तुमची लेकरं बाळ जगतील मोठं कुटुंब आहे मग नवनाथ म्हणला लई चांगला आहे म्हणला भाऊ न्या म्हणते तरी राहणार पर त्यावेळी रामदास भाऊनी एक रुपया न घेता आम्हाला फ्रीमध्ये तसाच बैल मग एका मित्राची पिकअप बोलवली आम्ही बी घेऊन नाही आणाय वडजलच्या बाबा काटकरनं रामदासभाऊनी बैल भरून दिला कासऱ्या सकट बिगर पैशाच आम्ही त्यांना एकही रुपया दिला नाही मग रामदास भाऊनी बैल इथं आणून दिला म्हणून म्हणून मग करत पण बैल बंद झाल्यामुळं लोकांचा कल गोढवाल्याकडे काहीच नाही गोढवाल्याकडे काहीच नाही येण्याचा दृष्टिकोन आमची मित्रमंडळी यायचीच बंद झाली मग हळूहळू इकडे करत करत भारत मामा एक दिवस सांगवल्यात घाट पडलं बाजारात आणि खरी गोष्ट आहे बरं का हे येड्याव म्हणला तुम्ही नाव घालवलंय म्हणला जिथे म्हणते घोडवाल्याकडे काय नाही म्हणला आणि तुम्ही एक बैल चांगला पाळला तर तुमच्या घरी माणसं येतील बरं घेऊ म्हणलं भारत मामा हळूहळू घेऊ बैल म्हणलं जरा परत येथे नाही मग त्यांच्या पसंतीचा जी एक बैल निंबोड्यात होता अ हे जगड मोहन जोरे म्हणून जतमधनं त्यानं वासरू आला म्हणलं भारत मामा आयला एक बैल बैलगी आयला म्हणली वाळखिंडीच्या शिंद्याचा चित्रा मोरा देखना बैल आहे तर काहीतर प्रॉब्लेम आलाय म्हणली बैलाला दांडीला तुम्ही उपचार करतास तर घ्या आईला म्हणलं पैसे तर नाही काय करायचं गेलो निंबुड्यात मग ते आमचे मित्र म्हणजे चार पिढी संबंध आहे किसन बापू करक्षीवाडीजी म्हणले चला तुम्हाला म्हणले जावाय बैलच घेऊन देतो त्या बिचारीने आम्हाला नव्वद हजार रुपयाला भारत मामा या शब्दावर बैल घेतला सहा महिन्याचा उधार दिला तुमची परत जा रोटिंग लागली की द्या आणून जरा रुटीन लाग 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 लागत मग ती रामदास भाऊनी बैल दिलेला बी कमी केला मग हळूहळू हळू महिमच्या छावणीवर एक बैल होता हरितात्या मरगर म्हणून वसतात पण पांढरा आमच्या चालीचा कोसा चित्र मोरा काय नव्हता हो मग असं करत हरितात्याने मी राखला होता बा हरि तात्या म्हणजे मला काय होईना एवढा बैल नेता का पांढराच अतिशय देत ना आता घरी आई सावळ्या काय मग हरितात्याने आम्हाला बैल दिला एक चार महिना आम्ही बैल सांभाळा पैलवान सांभाळल्या म्हणून मग विधा ती तात्या बाणेरची म्हणली मला भादवी पोळ्याला पालखीसाठी बैल पाहिजे तात्या म्हटलं बैल काही काही नाही आत्ता तर नाव झालं या आम्हालाच कोसा बैल घ्यायचा आहे मायाला परत संध्याकाळी आम्ही बसून पैलवान आम्ही विचार केला घरच्यांनी ह्याला म्हणली तात्या माणूस वेगळा आहे म्हणली क्षेत्रात त्यांना लय नाद आहे बैलाचा तात्यांना आम्ही फोन केला म्हटलं तात्या आम्ही सकाळी तुमच्यापाशी दहा वाजता बैल घेऊन आहे त्यावेळी पूर आलता चौकडं आम्ही पंढरपूर मार्गी पुण्याला गाडी नेली तात्यांना बैल दिला तात्या म्हणले ज्या दिवशी तुम्ही काय वाईट मानून घेणार ज्या दिवशी द्यायचं आहे तरीशी आता ती काय लसवाशी आहेत तुम्हालाच देणार बैल नेला तात्यानी जुपाई शिकवला फुल पैलवानसारखा सांभाळला आणि बरोबर सांगू लत्र एक वर्षाने तात्यानं आम्हाला लॉकडाऊनमध्ये जगायसाठी बैल दिला कारण आमचं दोघाचं कुटुंब आहे दहा पंधरा माणसं आहे दी सहा किल्र गई दोन चार वळू घोडी लॉकडाऊनमध्ये जगायचं अवघड होत मग आता घरी आई या पांढऱ्या सावळ्याने आम्हाला जगवलं मग मागं पुढं कर करत परत एकदा भारत मामाची गाठ पडली भारत मामान बैल एकायकडे पर आवर चाल का तुम्ही म्हटलं कुठं म्हणजे पळसावड्यात बैल चांगला आहे कडे मग मांदी चित्रा मोहरा बैल आहे पर बैल इतका मारतोय दादा की दादाने बी सांभाळलाय पण त्यांच्याकडे माणूस बळ कमी आहे या बैलाची सुरुवात सुद्धा भारत मामानेच केली ह्याच्या बादची मी भारत मामाने केली मध्यंतरी आमचा खंड पडला होता का चार वर्ष बैल पाळायचं आमच्याकडं कोणी येणार चौकडं म्हणायची गोडवाल्या जरा बिघाडलंय बैल नाही काय नाही मी मनका सरल्यामुळे आम्ही बी जरा खचलो होतो आणि डोक्यातूनच विषय काढला होता आम्ही ती मग भारत मामानं चार पाच वेळा तर मार्गदर्शन एक सात आठ बैल घेऊन दिले तिने आणि अश्य बैल आम्ही युट्यूबला बघत होतो शान त्यावेळी युट्यूब चॅनल कुणाकडेच नव्हतं ज्यावेळी मसवडला छावणी होती प्रकाश दादाकडे मी बऱ्याच वेळा गेलोय त्यांच्या गायींना बैलांना उपचार कराय कोंडासनी त्यावेळी प्रकाश दादांना म्हणत बैल द्यायचं दादा म्हणा वाईस माझी इच्छा अजून राहिलीच बरं बैल अशा ठिकाणी द्यायचा आहे आमदार खासदार लय जण मागत होती बैल मग हे जे एकच वैशिष्ट होतं त्याची वासरच पळते दिली पुणे जिल्ह्यात गाड्याला जवळजवळ सत्तर टक्के बैल ह्याचाच आहे छकडीला भी आहे जाय मग भारत मामाजी सांगोल्यात का जत्रत कुठंतर गाठ पडली होती मग नाही गावाला चाललं होतं कुठंतरी लोटवाडीत कुठंतरी गाठ पडली भारत मामा म्हटलं जावा तुम्ही पकादा दादा बैल देत